मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यातल्या वादात प्रकाश आंबेडकर यांनीही उडी घेतली. राज्यपालांची भूमिका योग्य असल्याचं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले. मंदिराच्या मुद्द्यावरून सरकार विरुद्ध वारकरी असा वाद पेटवला जातोय असा आरोपही त्यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांनी पत्रातून मंदिरं खुली करण्याबाबत बोलावं पण मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्वावर फाटे फोडले असं आंबेडकर यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांना सल्ला देणारे नारद मुनी कोण आहेत ते शोधावं लागेल असा टोलाही त्यांनी लगावला. मंदिराचा इशू हा महत्त्वाचा इशू आहे. तेव्हा केंद्र शासनाने भूमिका घेतल्यानंतर गव्हर्नरला पूर्ण अधिकार आहे मुख्यमंत्र्यांना विचारायचं तुम्ही ते लागू का केलं नाही. पूर्ण अधिकार आहे त्याच्यामध्ये कुठेही किंतू परंतुची नाही. मुख्यमंत्र्यांनी आम्ही लागू का करत नाही याचा खुलासा देण्याच्या ऐवजी त्यांनी जे असं फाटे फुटायच्या भानगडीमध्ये पडलेले आहेत की आम्हाला कोणीही हिंदुत्व शिकवू नये अशी असणारी जी भूमिका घेतलेली आहे ती मला वाटतं गव्हर्नरसाठी भाषा फार चांगली आहे असं मी त्या ठिकाणी वापरत नाही आणि चांगलं आहे असं मी त्या ठिकाणी म्हणत नाही. अशी भाषा गव्हर्नर आणि मुख्यमंत्र्यांनी टाळली पाहिजे असं माझी अपेक्षा आहे.